श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी 232 कोटी नुकसान भरपाईचं वाटप. प्रजासत्ताक दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा. आणि सन 2024-25 वर्षाकरता जिल्ह्याच्या 319 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी दिलेली ही माहिती. धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2022 सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 232 कोटी रुपयांचं वाटप केलं जात आहे. उर्वरित 50 कोटी रक्कम प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनी वितरित करणार आहे. हे 50 कोटी मिळवण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. धाराशिव हा इतर आकांक्षित जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली प्रगती करत असून 112 जिल्ह्यांपैकी धाराशिव 8व्या क्रमांकावर आहे. ही बाब निश्चितच समाधानाची असल्याचं केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी नमूद केलं आहे. तुळजापूर इथं या संदर्भातल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. धाराशिव जिल्हा देशातल्या आकांक्षित जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात 4थ्या स्थानी, आरोग्य क्षेत्रात 11व्या स्थानी तसंच कृषी क्षेत्रात 10व्या स्थानी आहे. जिल्ह्यात इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकताही पवार यांनी व्यक्त केली. प्रजासत्ताक दिन जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. धाराशिव इथं पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. विकासासाठी महाराष्ट्र शासन भरघोस निधी देत असून जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सावंत यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रीय मतदार नोंदणी अभियानात उत्कृष्ट कार्य केलेल्या तहसीलदार तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांचा आणि राज्यस्तरावरील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. धाराशिव इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण आणि ग्रंथोत्सवाचं उद्घाटनही पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते झालं. 6,48,00,000 निधी खर्च करून ग्रंथालयाची भव्य इमारत बांधण्यात आली असून यात 34,000 ग्रंथसंपदा असेल. धाराशिव इथं जिल्हा वार्षिक योजना 2023-24 या वर्षाच्या खर्चाचा आढावा आणि जिल्हा वार्षिक आराखडा नियोजन बैठक पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सन 2024-25 319 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यात यंत्रणांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. ग्रामपंचायतीचा ठराव मिळाल्या तारखेपासून 8 दिवसात विहिरींचं अधिग्रहण करावं. पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात यावेत आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात गेल्या महिन्यात अनेक ठिकाणी आरोग्य सेवांचं भूमिपूजन पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते झालं. धाराशिव शहरात कार्डियाक कॅथ लॅब, धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 50 खाटांचं CCUI PHL प्रयोगशाळा आणि DEIC Phase 2 या कामांचं भूमिपूजन, परंडा इथं 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचं आणि 100 खाटांच्या स्त्री रुग्णालयाचं भूमिपूजन, तसंच भूम तालुक्यातल्या वालवड इथं 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचं भूमिपूजन या कार्यक्रमांचा यात समावेश आहे. तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. या नवरात्र महोत्सवात महत्वाची मानली जाणारी जलकुंभ यात्रा उत्साहात पार पडली. महोत्सवाच्या निमित्तानं देवीच्या विविध अलंकार महापूजा बांधण्यात आल्या होत्या. अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्व मंदिरात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन धाराशिव इथल्या उपकेंद्रात उत्साहात पार पडला. यानिमित्तानं प्राध्यापक डॉ महेंद्र चंदन शिवे यांचं डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं शैक्षणिक कार्य आणि नामविस्तार या विषयावर व्याख्यान झालं. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त धाराशिव इथं जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मतदार नोंदणी अभियानात उत्कृष्ट कार्य केलेल्या महाविद्यालय संस्था निवडणूक कर्मचारी तसंच नवमतदारांना सन्मानित करण्यात आलं. यानिमित्तानं धाराशिव शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. मतदारांना लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करणारी शपथ यावेळी देण्यात आली. अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेकरता जिल्ह्यातल्या 16 गावांनी यात सहभाग घेतला होता. खेड ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक, खमसवाडीला द्वितीय क्रमांक आणि उमरगा तालुक्यातल्या भगतवाडी ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक मिळाला आहे. धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला आहे.